लष्करी तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेच्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी AIT रौप्य महोत्सवानिमित्त 24 फेब्रुवारीला AIT दिवस साजरा करण्यात येणार आहे. रौप्य महोत्सवाच्या या समारंभाला इन्स्टिट्यूटचे पॅटर्न इन चीफ GOC इन सी सर्दन कमांड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात थर्मॅक्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक MS उन्नीकृष्णन यांना जीवनगौरव, तर इंदूर येथील आयडावेट सोल्युशन्स कंपनीचे सहसंस्थापक आणि इन्स्टिट्यूटच्या 1999 बॅचचे माजी विद्यार्थी यांना यशस्वी आंत्रप्रेन्युअर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. AIT यशामध्ये मोलाचा वाटा उचलणारे माजी संचालक, प्राचार्य आणि सहसंचालकांनाही गौरवण्यात येणार आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी, AIT औद्योगिक भागीदार, माजी विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर, कर्मचारी वर्ग आणि AIT विद्यार्थीही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आर्मी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी पुणे की टॉप 3 इंस्टीट्यूट में गिनी जाती है. हमारे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ रैंकिंग फ्रेमवर्क की रैंकिंग में 2-3 साल से हम फर्स्ट 100 में, पहले 100 में हमारी इंस्टीट्यूट है. हमारे छात्रों का प्लेसमेंट रिकॉर्ड भी बहुत उम्दा है. 90% से ऊपर स्टूडेंट्स हमारे प्लेस होते हैं, जो पिछले साल 6 लाख के ऊपर उनका एवरेज सैलरी था. और सबसे हाईएस्ट सैलरी माइक्रोसॉफ्ट में जो हमारे स्टूडेंट ज्वाइन किए थे उनको 39 लाख का कॉस्ट टू कंपनी सैलरी मिला.